भाव अंतरी उमलत होते, परी मनोगत मुकेच होते, शब्दातून साकार जाहले तुझ्यामुळे, परोपरीचे रंग जमविले, स्तब्धच होते करी कुंचले, रंगातून त्या चित्र रंगले तुझ्यामुळे, हृदय मंदिरी होती मूर्ती, तिमिर परंतु होता भवती, आज मंदिरी दीप तेवले तुझ्यामुळे। तुझ्यावरच कविता म्हणत होती बघ, आणि तेवढ्यात तू आलास। काय रे, बायको शिवाय वावरात कर्म ना होय तुला? तस काय नाही। मग भूक लागली काय? नाही। मग काय नाही। अरे सुनबाईनं लई चांगली कविता म्हणली बघ, तू पाहिजे होतास। तुम्हाला कविता आवडतात काय? हो। आणि ते कार्टूनची पुस्तक ती बी आवडतात? नाही, ती नाही वाचत मी, ती लहान मुलांना आवडतात। मग गोष्टीची पुस्तक आवडतात? काही निवडक। अजून कसली पुस्तक आवडतात? कथा, कादंबरी, साहित्य, ललित साहित्य, प्रवास वर्णन, आत्मचरित्र, जे चांगले ते सगळं आवडत मला। पर काय र, तू काय एवढा विचारायला लागलास? ते कसं ऐकवत का? ते आपल्याला आवड निवड माहिती पाहिजे ना। आता त्यासनी कसं मला काय खाऊ वाटते ते माहिती आहे, तसं मला बी त्यांची आवड माहिती पाहिजे ना। चालते, ते मी तर माझी काम करू, तुमचं चालू द्या। येतो। तुमच्या संगत राहून शिकायची गोडी लागली बघा राणा दाला। आता शिको बाई, तुझ्या निमित्तानं राणा शिकला तर चांगलंच आहे बघ। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला, तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी, अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठण, अभिनंदन। काय गो, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे, या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं, खूप झालं, आता चांगुलपणा खूप झाला। मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं, ते असं। अहो, पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती आई, मी तुम्हाला नंतर फोन करते। आणि आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ।
सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार? बघूया.